कालपर्यंत जे बारामतीकरांचाच उदो उदो करत होते, आज मात्र ते बारामतीकरांच्या विरोधामध्ये का गेले? पवारसाहेब आलेत ना, पवारसाहेबांनी सांगितलंय ना, बस एवढाच विषय होता. ह्याच्या पलीकडे लोकांच्या मध्ये कुठलीही जागृती नव्हती. पण एवढी चुरशीची निवडणूक झाली नव्हती जी निवडणूक 2019 झाली. बारामती मतदारसंघामध्ये जेवढे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. तर जो गट निवडून येतो तो गट बारामतीच्या जवळ जातो आणि जो गट पडतो तो बारामतीपासून दूर जातो. त्या बारामती लोकसभा मतदारसंघामधून विरोध का व्हावा? पूर्वी कसं व्हायचं? फक्त ताई माई अक्का विचार करा पक्का. राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये जर ज्याचं सरकार असतं त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करावं लागतं. जो उमेदवार दिला जायचा तो एक तर बारामतीच्या बाहेरचा उमेदवार दिला जायचा किंवा असा उमेदवार दिला जायचा की जो उमेदवार निवडून तर येऊ शकणार नाही पण फक्त नावाला उभा राहील अशा पद्धतीनं. मी पुन्हा एकदा सांगतो की 2-3 उमेदवारांनी अतिशय टफ फाईट दिली होती पण बाकीचे बहुतेक उमेदवार हे मॅनेज केलेले होते आणि त्यामुळे विरोधकच नव्हता, विरोध करायलाच कोणी नव्हतं. त्यामुळे बारामतीची एक हाती सत्ता ही बारामतीकरांची हातामध्ये होती, पवार साहेबांच्या हातामध्ये होती. नमस्कार, मी दत्ता सोनवणे देशमुख आणि आज आपण पाहणार आहोत की बारामतीमध्ये बारामतीकरांना होणारा विरोध हा सुप्रियाताईंना विरोध आहे का पवार घराण्याला विरोध आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इतक्या वर्षामध्ये, इतक्या पंचवार्षिक झाल्या पण एवढी चुरशीची निवडणूक झाली नव्हती जी निवडणूक 2019 झाली. आता या 2019 निवडणुकीमध्ये मी ज्यावेळेस अनेक लोकांना भेटलो, अनेकांच्या मुलाखती घेतल्या, बाईट घेतल्या, तेवढेच त्यांना विचारलं की हे जे विरोधात काम करतायत तर त्यांचा विरोध नक्की कोणाला आहे? उमेदवार असणाऱ्या सुप्रियाताई सुळेंना आहे का पवार घराण्याला आहे? तर मला अनेकांनी उत्तर दिलं, आमचा विरोध हा पवार घराण्याला आहे आणि त्याच्यानंतर सुप्रियाताई सुळेंना आहे. मग अनेकदा हा प्रश्न निर्माण होतो की ज्या बारामतीवरती पवारांचं अनभिषिक्त असं राज्य होतं, ज्या जी बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती असं म्हटलं जात होतं आणि जातंय, आजही म्हटलं जातंय, मग असं असताना त्या बारामतीमधून किंवा त्या बारामती लोकसभा मतदारसंघामधून विरोध का व्हावा? कशा पद्धतीने, त्याची कारणं काय आहेत? ते मागच्या 5-10 वर्षापासून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आणि त्यामुळे अगदी सामान्यातील सामान्य व्यक्तीकडे सुद्धा मोबाईल आहे, मोबाईलवरती व्हॉट्सॲप आहे, फेसबुक आहे, त्याच्याकडे सगळ्या बातम्या येत आहेत, सगळं अपडेट येत आहे आणि त्यामुळे आता कुठं काय घडतंय आणि कुठं काय चाललंय या सगळ्या गोष्टी त्याला मोबाईलवरती कळत आहेत. सोशल मीडियावरती प्रत्येकजण ॲक्टिव्ह आहे. पूर्वी कसं व्हायचं? फक्त ताई माई अक्का विचार करा पक्का, म्हणजे असं कुठं विरोध नव्हता किंवा कुठं लोकांच्या जागृती नव्हती किंवा लोकांना काही नाही, फक्त हा पवार साहेब आलेत ना, पवार साहेबांनी सांगितलंय ना, बस एवढाच विषय होता. ह्याच्या पलीकडे लोकांच्या मध्ये कुठलीही जागृती नव्हती आणि त्याचा परिणाम असा होत होता की 10 वर्ष 20 वर्ष अनेक दशकं ही एकच उमेदवार त्या ठिकाणी असायचा. आता मात्र नेमकी उलटी परिस्थिती झाली आहे. सोशल मीडियामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. त्याचाही परिणाम हा निवडणुकांवरती होतो आणि बारामती निवडणुकीवरती सुद्धा त्याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. पवार साहेबांच्याच भाषेमध्ये सांगायचं झालं तर भाकरी फिरली पाहिजे, कारण भाकरी जर फिरली नाही तर ती करपली जाते. आणि ज्यावेळेस एखादा उमेदवार 5 वर्ष 10 वर्ष तिथं असतो, तिथं काम करतो, त्यावेळेस आपोआपच त्या उमेदवाराच्या किंवा त्या उमेदवाराच्या घराण्याच्या विरोधामध्ये जनमत तयार व्हायला लागतं आणि अशा पद्धतीनं सुद्धा तो विरोध सुरू होतो आणि त्या विरोधाला कुठेतरी वाचा जर फुटली तर मात्र तो विरोध उफाळून येतो आणि त्याचं उग्र स्वरूप तयार होतं. बारामतीमध्ये जे कालपर्यंत बारामतीकरांकडेच होते, कालपर्यंत जे बारामतीकरांचाच उदो उदो करत होते, आज मात्र ते बारामतीकरांच्या विरोधामध्ये का गेले? तर त्याची काही कारणं आहेत, काही गोष्टी आहेत, आपण समजून घेऊ. बारामती मतदारसंघामध्ये जेवढे तालुके आहेत त्या प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट आहेत आणि त्या दोन गटांमध्ये ज्यावेळेस निवडणुकांमध्ये वाद होतो त्यावेळी दोनही गट एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्यानंतर जो गट निवडून येतो तो गट बारामतीच्या जवळ जातो आणि जो गट पडतो तो बारामतीपासून दूर जातो. त्यामुळे आणि बऱ्याच वेळा काय होतं की जर समजा राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये जर ज्याचं सरकार असतं त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज करावं लागतं,
आता पाठीमाग बऱ्याच वेळा पवारसाहेबच सत्तेमध्ये होते, कारण जर कामं काढून घ्यायची असतील तर केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे, राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे, त्यांच्याबरोबर ती साटलोट करायलाच लागतं. त्यामुळे जे निवडून आले, जे बारामतीच्या जवळ गेले, ते सुद्धा बारामतीच्या जवळ राहिले, आणि जे पडले, ज्यांना बारामतीनं दूर लोटलं, ते सुद्धा बारामतीच्या जवळ गेले, कारण त्यांना स्वतःची कामं काढायची होती, स्वतःची कामं करून घ्यायची होती. त्यामुळे पण ज्यावेळेस राज्यामधलं आणि केंद्रामधलं सरकार बदललं, त्यावेळेस मात्र ही जी दूर लोटलेली मंडळी आहेत विरोधी पक्षाच्या गळाला लागली आणि त्याच्यातून विरोधक तयार झाले, त्याच्यातून एक प्रखर विरोध तयार व्हायला लागला. आत्तापर्यंत बारामतीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये कुठेच असा उमेदवार तुम्हाला सापडणार नाही की जो प्रबळ होता. एक दोन तीन उमेदवार जर सोडले तर बाकी सगळे उमेदवार हे मॅनेज केलेले उमेदवार होते. म्हणजे बारामतीकरांचं आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांचं अत्यंत चांगले संबंध असायचे, आणि या चांगल्या संबंधामुळे जो उमेदवार दिला जायचा तो एक तर बारामतीच्या बाहेरचा उमेदवार दिला जायचा, किंवा असा उमेदवार दिला जायचा की जो उमेदवार निवडून तर येऊ शकणार नाही पण फक्त नावाला उभा राहील अशा पद्धतीनं. मी पुन्हा एकदा सांगतो की दोन तीन उमेदवारांनी अतिशय टफ फाईट दिली होती, पण बाकीचे बहुतेक उमेदवार हे मॅनेज केलेले होते, आणि त्यामुळे विरोधकच नव्हता, विरोध करायलाच कोणी नव्हतं. त्यामुळे बारामतीची एक हाती सत्ता ही बारामतीकरांच्या हातामध्ये होती, पवारसाहेबांच्या हातामध्ये होती. बारामतीमध्ये कुठेच एखादा पॅरलल उमेदवार उभा केला नाही किंवा एखाद्या शक्तीला ताकद दिली नाही. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, इंदापूरमध्ये पाटील होते, भोरमध्ये थोपटे होते, दौंडमध्ये कुल होते, असे प्रत्येक तालुक्यामध्ये अशी काही मंडळी होती, अशी काही घराणी होती आणि असे काही नेते होते की जे नेते राज्याचं नेतृत्व करू शकत होते, जे नेते केंद्रातलं नेतृत्व करू शकत होते, पण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असून सुद्धा या लोकांना त्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतलं नाही. कुलांना दाबण्यात आलं, थोपट्यांना दाबण्यात आलं, पाटलांना सुद्धा दाबण्याचा प्रयत्न झाला, आणि ही मंडळी दबली गेली. ह्या मंडळींकडे तेवढी ताकद असताना सुद्धा या मंडळींना पुढे येऊन दिलं नाही, आणि ज्या वेळेस त्यांना पुढे येण्याची संधी मिळाली त्यावेळेस मात्र ते विरोधामध्ये उभे राहायला पुढे मागे पाहिलं नाही. मग त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आघाडी होती, पाठीमागच्या अनेक निवडणुका ते एकत्रित लढले होते, पण त्यानंतर पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये बिघाडी झाली, दोघांनी वेगवेगळे उमेदवार उभे केले, आणि या ठिकाणी बारामतीमधून काँग्रेसच्या उमेदवारांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. त्याचं उदाहरण तुम्हाला इंदापूरमध्ये सापडेल. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला, त्यानंतर संग्राम थोपटे यांनाही विरोध झाला. म्हणजे जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं खच्चीकरण करण्याचा बारामतीमधून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाला, आणि त्यामुळे काँग्रेसचे जे नेते होते किंवा काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते नाराज झाले, आणि त्याच्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला, आणि त्याचा परिणाम हा 2019 निवडणुकांवरती झाला. म्हणजे अशा पद्धतीनं हळूहळू हळूहळू विरोधक वाढत गेले, अशा पद्धतीनं अनेक तालुक्यांमध्ये अनेक जनमत विरोधात तयार होत गेलं, आणि ज्यावेळेस केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार हे विरोधी पक्षाचं आलं त्यावेळेस मात्र एक प्रखर विरोध तयार झाला, आणि जी दबलेली मंडळी होती, जी दाबलेली मंडळी होती, ती मंडळी समोर स्वतः पुढं आली, फ्रंटला आली, समोर आली आणि विरोध करायला लागली, आणि म्हणून आत्ता बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधाला पवार साहेबांना किंवा पवार घराण्याला तोंड द्यावं लागते. आता मला या ठिकाणी आपल्याला हे सांगायचंय की हे जे मुद्दे आहेत ते मुद्दे अनेक वर्षापासून लोकांच्या मनामध्ये होते, ते मुद्दे फक्त मी तुमच्या समोर मांडले, पण ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही की शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यामुळे महाराष्ट्राला एक ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये पवारसाहेब हे एक सुवर्णपान आहे, ज्यांचं भारत देशामध्ये नाव आहे, बारामती त्यांची एक ओळख आहे. त्यामुळे पवारसाहेबांचा आदर राखूनच मी हे मुद्दे मांडले की जे मुद्दे इतक्या वर्षामध्ये लोकांच्या मध्ये बोलले जायचे ते मुद्दे फक्त मी मांडले. तुम्हाला हे मुद्दे कसे वाटले ते मला जरूर कळवा. जर समजा बोलताना माझ्याकडून एखादा चुकीचा मुद्दा तुम्हाला वाटत असेल किंवा अनेक काही तुम्हाला ह्याच्यात ॲड करावं असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते जरूर कळवा.
मित्रांनो, आपण आता या निवडणुकीमध्ये काय निकाल लागतोय त्यावरती आपलं विश्लेषण चालू आहे. आजच्या भागामध्ये आपण बघितलं की बारामतीमध्ये विरोध होण्याची कारणं काय आहेत, ह्या गोष्टी आज आपण बघितल्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.